नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी भागवत कुरुंद, उच्च माध्यमिक शिक्षक, कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा। मित्रहो, आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता 6वी रंग माझा वेगळा, कवी सुरेश भट यांची ही कविता अभ्यासणार आहोत। सुरेश भट हे श्रेष्ठ कवी, संपादक, पत्रकार, साप्ताहिक बहुमतचे संपादक हे कार्य त्यांनी केलेले आहे। त्यांचे रूपगंधा, रंग माझा वेगळा, एलगार, झंझावात हे कविता संग्रह प्रकाशित आहे। एक प्रसिद्ध गझलकार म्हणून ते ओळखले जातात। माणसाचे दुटप्पे व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, मीची समाजाने केलेली मानहानी याविषयी ते संताप व्यक्त करतात। रंगुणी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतणी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही जळा, राहती माझ्या सवेही आसवे गीतावरी, हे कशाचे दुःख झाला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, अशा प्रकारची असणारी ही गझल आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे। या असणाऱ्या गझलेचा एक एक असणाऱ्या शेरचा आपल्याला असे अभ्यासावयाचा आहे। रंगुणी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा, या शेरमध्ये रंग, रंग म्हणजे अस्तित्व, रंगणे म्हणजे सहभागी होणे, आणि रंगात सर्व चांगल्या वाईट गोष्टीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होणे, सामाजिक रंग, धार्मिक रंग, रंगात सर्व ठिकाणी सहभागी होणे हे त्या ठिकाणी कवीला आवडते। कोणतीही गोष्ट कवीला वर्ज्य नाही। माणसाने जन्माला आल्यानंतर त्याला अनेक चांगल्या वाईट माणसे भेटतात, परंतु जीवनाच्या प्रवासामध्ये आपली ओळख आपण स्वतंत्र ठेवायची असते। इतरांच्या ओळखीचा किंवा इतरांच्या आश्रयाने जगून काहीही उपयोग नसतो, म्हणून सांगण्यासाठी आणि दखल घेण्यासारखी आपली ओळख त्या ठिकाणी जीवनचरित्र असावी म्हणून कवीने स्वतःची वेगळी अशी ओळखही या गझलेच्या रूपानं निर्माण केलेली आहे। गुंत्यात पाय अडकला म्हणजे गुंता, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, गुंतुनी गुंता, गुंत्यात पाय अडकला की माणूस पडतो, गुंतणे म्हणजे अडकणे, गुंता अडचण बाहेर पडण्यास अवघड, अडचणीतून। सर्व जीवन अनुभव घेऊन कवी कोणत्याही मोहामध्ये अडकून पडत आहेत। प्रसंगपरत्वे अनेक ठिकाणी अनेक अडकण्याचा प्रसंग येतो किंवा अडकवणारेही असतात, परंतु कवी मोठ्या कौशल्याने आपली सुटका करून घेतात। कवीचे एक वेगळेच असे कलंदर व्यक्तिमत्व आहे। इतर लोकांना माणसे लवकर ओळखता येत नाहीत, परंतु कवी मात्र लोकांच्या डावपेचात फसत नाहीत किंवा भावनाविवश होऊन कुठेही गुंतून पडत नाहीत। पुढच्या शेरमध्ये म्हणतात, कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे। आपल्याच शैलीने जीवन जगण्याचा कवीला आलेले अनुभवही वेगळेच आहेत। सावलीचा गुण छाया देणे, सुख देणे हा आहे। कवी म्हणतात, हे सुखाचे क्षण कुठून आले, भौतिक जीवन म्हणजे सुख अशी सर्वसामान्यांची सुखाची व्याख्या असते, पण या सुखाला जोडून अनेक दुःखेही पण येत असतात। कवी म्हणतात, कधी काळीच्या या सावल्या मला दुःख देत आहेत। सावल्यांच्या झळा ही विकृत प्रवृत्तीची लोक या अर्थाने येते। सावल्याच्या झळा ही परस्पर विरोधी भावछटा असल्याचे दिसून येते। राहती माझ्या सवेही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख झाला लागला माझा लळा। या ओळीमध्ये कवी म्हणतात की कवीच्या जीवनामध्ये दुःखाचा अनुभव नेहमीचाच असतो,
कवी म्हणतात, कधी काळी मिळणारे सुखही दुःखाप्रमाणेच असते. कवीने दुःखाचाही हसतमुखाने स्वीकार केल्याने दुःखांनाही कवीचा लळा लागला आहे. म्हणजे दुःखही काही केल्या सोडून जायला तयार नाही. आसवे म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही अर्थाने घेतली जातात, पण हे ते दुःख या अर्थाने आलेली आहेत. वास्तविक गीत हे आनंदाच्या वेळी ओठावर येते, पण कवी मात्र दुःखालाही आनंदाने सामोरे जाताना दिसून येतात. दुःखात जगणे सोपे नसते, पण त्याला सुद्धा कवी आपलेसे करतात. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा, या असणाऱ्या शेरमध्ये कवी म्हणतात, मी जगण्याची सुरुवात करतानाच आयुष्याने माझा विश्वासघात केला. गळा कापणे हा शब्द प्रयोग गाफील असताना एखाद्याने अचानक धोका देणे या प्रसंगी वापरला जातो. हाच अनुभव समाजात जीवन जगत असताना कवीला आलेला आहे. समाजात अनेक दुष्ट प्रवृत्तीची असणारी माणसं अस्तित्वात आहेत. सामान्य माणसाला, सरळ मार्गी माणसाला अडचणीत आणणारे लोक हे अनेक आहेत, निर्माण झालेले आहेत. पण अशाही परिस्थितीत कवी हसतमुखाने या परिस्थितीचा स्वीकार करतात. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. कवी म्हणतात, समाजात असेही लोक असतात की आम्ही सांगतो तेच खरे. तात्पर्य म्हणजे सांगण्याचा अर्थ, बोध. कवीला याविषयी कवीच्याविषयी खोटे गैरसमज पसरवले जातात, पण हे लोक असे आहेत की चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा याचा वेगळा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे समाजात असे लोक माझ्याविषयी बोलतात की ज्यांना स्वतःच कसे वागावे हे कळत नाही. पाय असून पांगळे असल्यासारखे आहेत, याबरोबरच ते डोळे असून आंधळे असल्यासारखे आहेत. त्यामुळं या लोकांच्याकडे ध्येयधोरणे नाहीत. स्वार्थी माणसेही समाजाला खोट्या दिशा दाखवितात, असा आशय या शेअरमध्ये आहे. शेवटच्या शेअरमध्ये कवी म्हणत आहेत की, माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, आणि माझी या साठीन माझा पेटण्याचा सोहळा. शेवटच्या ओळीमध्ये त्या ठिकाणी कवी म्हणतात, ज्यांचे जीवन नैराश्य अंधकाराने भरलेले आहे, ज्यांच्यासाठी मी कोणत्याही क्षणी त्यांना जागृत करण्यासाठी तत्पर आहे. सूर्य ही संकल्पना प्रकाश देणारी आहे. कवीच्या कवितांचा प्रकाश हा दुःखी लोकांच्या कल्याणासाठी आहे. कवीची ही सामाजिक बांधिलकी आहे. कवी स्वतःला माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य असे म्हणतात. मी माझ्यासाठी नाही तर इतरांच्यासाठी पेटणे म्हणजे संघर्ष करणे, कष्ट उपसणे असा आहे. सोहळा म्हणजे हे कार्य लहान नसून खूप मोठे आहे व ते आनंदाने स्वीकारलेले आहे. मध्यरात्र ही प्रतिमा सामान्य माणसाच्या जीवनात अंधार पसरला असल्याची आहे. सूर्य ही आशेचा किरण आहे. मध्यरात्र आणि सूर्य ही परस्पर विरोधी अर्थघटा आहे. मध्यरात्री सूर्य उगवत नसतो, पण कवी मात्र जे अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी तयार होतात. थोडक्यात या असणाऱ्या गजलेमध्ये सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावचटा असल्यामुळे कवितेला त्या उंचीवर नेऊन पोहोचवतात. तर यमक, अनुप्रास हे अलंकाराने या गजलेला गेयता लाभलेली आहे. हा झाला या गजलेचा थोडक्यात आशय. धन्यवाद.